गणेश गोडसे सर आहेत लीड बँकेचे मॅनेजर. शासकीय योजना आणि त्यामध्ये घ्यावेचे जे फायदे आहेत त्याबद्दल ते थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहेत. आपण आत्तापर्यंत चर्चा करत आलो, परंतु आर्थिक उन्नती व्हायची असेल तर बऱ्याचशा इंडिव्हिज्युअल्स असतील किंवा बाकी व्यक्तींना हे आर्थिक पतपुरवठ्याची गरज भासत असते आणि त्या अनुषंगाने बँकिंग क्षेत्र हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ताच सरांनी जसं सांगितलं की जिल्हा मध्यवर्ती बँकांचं पीक कर्जामध्ये अतिशय मोलाचा वाटा आहे या शेतकऱ्यांच्या विकासामध्ये. त्याचबरोबर बँक ऑफ इंडियासारखी लीड बँक आपल्या जिल्ह्यातली असेल किंवा सर्वच कमर्शियल बँका, नॅशनल बँका, यांचा पीक कर्जासोबतच ॲग्रिकल्चर सेक्टर, MSME सेक्टर, ऑफिस अदर प्रायोरिटी सेक्टरमध्ये सुद्धा खूप मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळेल. तर कृषी क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, या ठिकाणी चांगल्या प्रकारचा क्वालिटी कर्ज पुरवठा व्हावा आणि अशा अनुषंगाने बजेटमध्ये काही अट्रॅक्टिव्ह फीचर्स यावेत जेणेकरून लोक कर्ज घेण्यासाठी अट्रॅक्ट होतील, चांगल्या प्रकारचे कर्ज परतफेड करतील. या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चासत्रात पुढे जाऊया. जसं की सरांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की पीक कर्जामध्ये 5 लाखापर्यंत व्याज परतावा योजना असावी. आत्ता सध्या आपल्याकडे ती 3 लाखापर्यंत आहे. याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट 3% व्याज परतावा देतं, स्टेट गव्हर्नमेंट डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत 3% व्याज परतावा आणि ॲडिशनल 1% स्टेट गव्हर्नमेंटकडून व्याज परतावा मिळतो. म्हणजे आत्ता 365 डेजमध्ये जर कर्ज पुरवठा केलेला, परतफेड केली पीक कर्जाची, तर ते 0% व्याजाने आहे. तर अशाच प्रकारचं कर्ज पुरवठा आपल्या पूर्ण राज्यामध्ये चालू आहे आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न तयार होत आहे. पण हे उत्पन्न झाल्यानंतर आपल्या चर्चेत उल्लेख झाल्याप्रमाणे की याचं पोस्ट हार्वेस्ट मेकॅनिझम चांगल्या प्रकारे डेव्हलप होणं गरजेचं आहे. कारण फक्त उत्पादन वाढवून गरजेचं नाही आहे, तर त्याच्यासाठी काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत. ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून एक स्कीम आहे. तर या स्कीममध्ये पोस्ट हार्वेस्ट मेकॅनिझमचे जे काय फॅसिलिटी आहेत, म्हणजे अगदी सॉल्टिंग असेल, ग्रेडिंग असेल, कोल्ड स्टोरेज असेल किंवा हायरिंग सेंटर असेल, तर यांना 3% इंटरेस्ट सबवेन्शन दिलं जातं. तर आपल्या महाराष्ट्र शासनाने जर याच्यात काही पुढाकार घेतला आणि याच्यामध्ये जर अजून 1-2% अशा प्रकारचा जर काही आपण व्याज परतावा ॲडिशनल देऊ शकलो, काही राज्य याबद्दल आत्ता विचार करत आहेत, तर आपणसुद्धा अशा प्रकारचा पुढाकार घेतला तर आत्ता आपल्या देशामध्ये जे 15-20% पोस्ट हार्वेस्ट न प्रॉपर झाल्यामुळे जे वेस्टेज होतं आहे ते वेस्टेज थांबल आणि चांगल्या प्रकारचा क्वालिटी अन्नपुरवठा सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर कर्ज पुरवठा करताना सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो हा सगळ्यांच्या दृष्टीनं आहे की कर्ज घेत असताना लागणारी स्टॅम्प ड्युटी. तर आपण बघत असतो की आत्ता सध्या आपल्या स्टेटमध्ये 5 लाखापर्यंत 0.1% आणि अबव 5 लाख ती 0.3% आहे. तर या बजेटमध्ये याची काही रिव्हिजन करता आली, ही थोडीशी कमी करता आली, म्हणजे सर्वच घटकांचा विचार कदाचित करता येणार नाही, परंतु हे 5 लाखाची सीमा अगदी 50 लाखापर्यंत काही घेऊन जाऊ शकलो आपण, तर सामान्य घटकाला नक्कीच याची मदत होईल की 50 लाखापर्यंत जर ही स्टॅम्प ड्युटी 0.1% करू शकलो आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ती 0.3 किंवा काही कमी करता आली तर नक्कीच सर्व घटकांना यासाठी मदत होईल. कारण याच्यामध्ये एक्झिक्युशन ऑफ डॉक्युमेंट आणि मॉर्गेजमध्ये कर्जदारांवरती मोठ्या प्रमाणाचं बर्डन येतं. त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये आत्ता एक मराठा समाजासाठी एक चांगली योजना चालू आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. या योजनेअंतर्गत 15 लाखापर्यंत मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस सेक्टर, ट्रेडिंग सेक्टर, ॲग्रिकल्चर अलाइड ॲक्टिव्हिटी ह्या योजनांसाठी 12% 7 वर्षापर्यंतच्या कर्जासाठीचा व्याज परतावा दिला जातो. आणि अतिशय चांगली स्कीम आहे. मी या कारणाने सांगतो की आपण ह्या 2-3 वर्षामध्ये आम्ही अनुभवतो आहे बँकर म्हणून. सबसिडीच्या योजनामध्ये जसं सरांनी थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला की सबसिडी घेतल्यानंतर कधी कधी परतफेडीला अनुत्सुकता आहे, म्हणजे उदासीनता आहे. मात्र ह्या इंटरेस्ट सबवेन्शनच्या स्कीममध्ये आम्ही असा अनुभव घेतो आहे की लोक स्वतःहून येतात, आमची डेट कोणती आहे आणि परतफेडीसाठी अतिशय उत्साही आहेत. तर ह्या योजनेमुळे क्वालिटी फायनान्स पण होतं आहे आणि परतफेडीचंही प्रमाण खूप वाढलं आहे. तर या ठिकाणी या योजनेचा उल्लेख करण्याचा माझा उद्देश आहे की अजून 1-4-5 डिपार्टमेंट आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहेत
त्याच्यामध्ये ओबीसी महामंडळ असेल, इतर मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक व्युक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ। तर ह्या योजना खूप जुन्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये 50,000 योजना, त्यात 10,000 सबसिडी। तर या अर्थसंकल्पामध्ये जर या योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवरती जर केला तर सर्वच समाज घटकाला यात समाविष्ट करता येईल आणि इंटरेस्ट सबवेन्शनची ही एक अट्रॅक्टिव्ह स्कीम आली तर बँकांच्या दृष्टीने परतफेडीचं पर्सेंटेज बघता अतिशय पॉझिटिव्हली पतपुरवठा वाढेल आणि समाजाचा आणि राज्याचा विकास व्हायला नक्की मदत होईल असं मला वाटतंय। त्याचबरोबर आपल्याकडे रोजगाराचा जसं चर्चा आलं की रोजगार जास्तीत जास्त उपलब्ध होणं गरजेचं आहे, तर यामध्ये PMEJP जशी योजना आहे त्याच धर्तीवरती आपल्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही आहे। तर ह्या योजनेमध्ये सुद्धा आता ही योजना 2019 सुरू झाली आहे, म्हणजे याच्यामध्ये 3 ते 4 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे, परंतु या योजनेमध्ये एक्सपान्शनसाठी इन्क्लुजन नाही आहे। तर या अर्थसंकल्पामध्ये आपण एक्सपान्शनसाठी जर काही बजेट अलॉट करू शकलो तर ही एक चांगली बाब होईल। ज्या लोकांनी PMEJP योजनेमध्ये किंवा CMEJP योजनेमध्ये पूर्वी कर्ज घेतलं आहे त्यांना आता एक्सपान्शनसाठी जायचं असेल तर त्यांना जर आपण सबसिडीचा फायदा दिला तर नक्कीच वाढीसाठी मदत होईल असं मला वाटतं आहे। याचबरोबर आपल्याकडे फळबाग लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणात होते। फळबाग लागवडीमध्ये आम्हाला जाणवलेली अडचण अशी आहे की सुरुवातीचा 1.5 ते 2 वर्षाचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये शेतकऱ्याला कोणतेही उत्पन्न येत नाही आहे, परंतु त्या शेतकऱ्यांना सुरुवातीच्या ज्या प्लांटेशनसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्हाला टर्म लोनच्या स्वरूपात पतपुरवठा करावा लागतो आणि त्याचा व्याजदर 1-11% दरम्यान असतं आणि त्यानंतर जे पीक सुरू होणार आहे त्यावेळेस पीक कर्जाच्या स्वरूपात बँका पतपुरवठा करतात। मात्र हे जे 11% व्याज आहे हे थोडंसं शेतकऱ्यांना बर्डन असू शकतं, तर आपल्या स्टेट गव्हर्नमेंटकडून मॉरेटोरियम पिरियडमध्ये किंवा या फळबाग लागवडीच्यासाठी असे काही 2-3% जर इंटरेस्ट सबवेन्शनची जर काही स्कीम लागू झाली तर त्याचा नक्कीच फळबाग लागवडीच्या क्षेत्रावरती परिणाम होईल असं मला वाटतं आहे। यानंतर डेअरी व्यवसाय आपल्या महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारे चालतो आणि शेतीला पूरक व्यवसाय असल्याशिवाय शेतकरी तरला जाणार नाही हे आपण सगळ्यांना मान्यच करावं लागेल। तर आता डेअरी व्यवसायामध्ये आपण बघतोय की लंपीसारखा रोग आला आणि अनेक जनावरे मरण पावली, तर शासनाच्या स्तरावरती मदत करतं, परंतु आम्ही कर्ज पुरवठा जेव्हा डेअरीला करतो तेव्हा आम्हाला काही अडचणी असे जाणवतात की शेतकरी हे त्या इन्शुरन्ससाठी अनुत्साही असतात कारण त्याचा प्रीमियम 1-4.5% एवढा आहे। मात्र याच्यामध्ये जर स्टेट गव्हर्नमेंटने आपल्या बजेटमध्ये काही 2-1% असा जर काही मदत करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्की शेतकरीसुद्धा याचा विमा उतरवण्यासाठी पुढाकार घेतील आणि अशा प्रकारची जेव्हा बाधा येईल त्यावेळेस त्यांना अडचणीला सामोरं जावं लागणार नाही असं मला वाटतं आहे। आणि सगळ्यात शेवटचा विषय आहे की फार्म हाऊस, म्हणजे सर्व बँकर आम्ही शेतकऱ्यांना शेतकरी निवास देण्यासाठी उत्सुक आहोत, म्हणजे आम्ही प्रत्येक वर्गाला गृहकर्ज देत असतो, तर शेतकऱ्यांनाही चांगल्या प्रकारे घरं असावीत किंवा अतिशय जुनी घरं झाली ती परत नव्याने बांधावीत, कुटुंब वाढलेले आहेत घरंसुद्धा नवीन बांधण्याची गरज आहे। मग फार्म हाऊससाठी एक स्टेट गव्हर्नमेंटने चांगल्या प्रकारची सुलभ अशी SOP बनवावी ज्याच्यामध्ये परमिशन इझिली मिळाव्यात, बांधकाम परमिशन्स असतील किंवा इतर काही परमिशन्स असतील। आणि जशी सरांनी आत्ता उल्लेख केला की PMAY योजना इतर घटकांसाठीसुद्धा लागू करावी, पण शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेसारखी जशी अर्बन विभागात होती तशी शेतकऱ्यांसाठी खास जर योजना सुरू करता आली तर आपला शेतकरी कमी व्याजाचं कर्ज बँकांकडून घेईल आणि तो सावकारी वर्गाकडे जायचं टळेल आणि त्यालाही एक चांगल्या प्रकारचं स्टेटसचं जीवन जगण्यासाठी मदत होईल असं मला वाटतं आहे। तर या बजेटमध्ये बँकांकडून या रिलेटेड काही सजेशनचं जर इन्क्लुजन झालं तर मला नक्कीच आनंद होईल। मी पुन्हा एकदा आपल्या सर्व टीमला धन्यवाद देतो। नमस्ते। गोडसे सरांनी अत्यंत थोडक्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि जर काही त्यावर शंका असेल तर त्यांच्या कार्यालयाला कधीही संपर्क करा, यंग अँड डायनॅमिक आहेत, खूप मदत करतात ते। कलेक्टर साहेबांनी भरपूर वेळा कौतुक केले त्यांचं। बिनखांबी गणेश मंदिराजवळ त्यांचं कार्यालय आहे, तिथं कधीही संपर्क केला तर ते उपलब्ध असतात।